काय ध्रुव, काय चाललंय तुझं? क्या क्या? हा क्या, तुला माहितीये का काय रे? ध्रुव लय भारी क्रिकेट खेळतो माहितीये. अरे आउटच होत नाही कुणाला. मला नाही वाटत, अरे नुसतं टायर खेळता येत असेल. अरे खरंच तर हे बघ, अरे मला बी आउट होणार नाही. उगाच आपलं काहीतरी सांगू नकोस. थांब ध्रुव, तू आउट होत नाही ना रे? मेरी शीतल दीदी को भी मैं आउट नहीं होता. आमचा आगे झालाय की आउट. गप की जरा. ध्रुव मेरे साथ खेलेगा? हाँ हाँ चलो. हाँ चलो फिर चलो. चल. अरे मेरा टायर. टायर टायर घे क्या, आपण जाऊया काय? अरे बोला ना दादा. ये लॉकर वही की. हाँ कम ऑन ध्रुव. ए जा पड़. ए पाय रावले. नाही बाबानु, तुला का इतक्या माग निवान थांबलाय आणि तू एका जागे उभारून बॉलिंग टाकतोय आणि मला एकट्याला तंगवताय. वय मी नाणार. अरे ध्रुव एवढा बारी क्रिकेट खेळतो, आम्ही तरी काय करणार? अरे मग आउट कर की लक्का त्याला, बुडक्यात बॉल टाक. जा बोला ना जा. पण तुम्ही याच्या बर का खेळताय? अला का या चिलट्याला मी एका दणक्यात आउट करीन. मीच बॉलिंग टाकतो. लई शान आहेस. बोला ना जा लवकर. जातोय. अरे जरा हळू मार की बॉल. ध्रुव त्याच नका ऐकू, तू खेळ जोरात छकडी. आईला या आजचे आता ध्रुव बरोबर खेळतोय की. आपण वागर लावून ह्यो बार कसा पकडायचा म्हणतोय खरं, पण ह्यो आज त्याच्या बरोबर निवांत खेळत बसलाय. काहीतरी केलं पाहिजे. टॅलेंट अरे थोडा फास्ट आलो. फास्ट पाहिजे टाकला. चल फास्ट टाकतो. अरे तूच म्हणलास ना जोरात टाक म्हणून टाकला. बात मत करो मुझसे. अरे बघ मी आता जोरात नाही टाकणार. मैं घर पे बताऊंगा कि तुमने मेरे पेट पे बॉल मारा. अरे क्या गेला कधी आता? काय नाही थांबल ते रडायचं. ए ध्रुव ध्रुव काय झालं रडायला? अजिंक्यने बॉल मारा. अरे कशाला जातो मग त्यांच्यात? हा वय वाईट रे ती पोर रडायचं ना असं. हाच जरा आईस्क्रीम आवडत ना तुला? आवडत का? चल आपण खायला जाऊ. रडायचं ना असं. चल या आईस्क्रीम खायला जाऊ आपण. काय ग आज कुठं जायचं नाही का? म्हणजे कॉलेजला बिलेजला? अग नाही आज लेक्चर नाही. म्हणजे तू लवकर उठलीस तर लेक्चर असतंय आणि उशिरा उठलीस तर लेक्चर नसतंय. वय अग लेक्चर नाही म्हणून उशिरा उठले. शीतले सारखं बाहेर काय बघतीस ग? नाही नाही कुठं काय. आला. कोण आला? ध्रुव.
अग मग तुला काय एवढा आनंद झालाय? काय नाही असच. काय आईस्क्रीम कुणी दिलं? भैयाने दिया. भैया ना का? क्योंकि मैं रो रहा था. त्या भैया ना रडवलं तुला? नहीं. मग रडत का होतास? उस अजिंक्यने मुझे बॉल मारा. मैं रो रहा था और मुझे भैया ने आइसक्रीम दिया. काय बाई पूर, आज असं रडवल बिडवल वाटलं नव्हतं. आणि तू कशाला गेला होतास त्यांच्याकडे? आणि त्या आजीला पण कळत नाही वय, लहान पोर आहे ते. तरी बरं, हर्षवर्धन होते तिथं. ते किती समजूतदार आहेत बघितलंस ना. कुठं आहे ते आजा? मंदिर के सामने क्रिकेट खेल रहा है. शितले, ए शितले, शितले कुठे चालली? आले. अग थांब, ए अग ऐक, नाही ऐकायची आता. आजच काही घर नाही. ए राहुल्या, अरे नीट बॉलिंग टाकी. राहुल्याच्या पुढे गेलो आता. या बोलला ना छकडी, तुझ्या मी पुढे जात. बघू की राहुल्या, तर छकडी मारली का ना तर बघतो तुला मी. असो आजा, आता ह्या बॉलला तुझी विकेट असती का नाही बघ. काय झालं? काय झालं सांगते की? काय झालं? काय शिकले? मरत तू आता असतोय. काय मी काय केलं आता? अरे काय अक्कल बेकल हाय का तुला? अगं टायर लागतो जे चितला का सांगशील का नाही मी काय? काय केलं विचारतोय? अग सांग की आधी काय केलं मी? अग काय झालं? मूर्खा, तुला इम्प्रेशन मारायला सांगितलं होतं का ध्रुवला रडवायला? अग ते खेळता खेळता चुकून लागला, तोच म्हणला जोरात टाक म्हणून टाकला. अरे तो काय बी म्हणाल, पण जर चुकून लागलं तर चॉकलेट गोळी काय तरी देऊन शांत करायचं ना. अग देणारच होतो, इकायला म्हणलं बी होत. ऐकणार नाही क्या? अयो कधी र कधी? अग चप्पल म्हणलं होत. मग त्या मूर्त बघत होतास का? हा अग पाकिट नव्हतं ना. कुठे पाकिट? मी दिलं ना पाकिट. हा कुठे पाकिट? घरी पूजा ठेवलंय. इसरलं. इसरलंस? असं पाकिट इसरलंय? उद्या मला इसरशील. अग ते मी प्रॅक्टिसला गेलतो ना म्हणून. कार नकोत मला. बारक पोरग रडत असेल तर काय करायचं एवढं बी कळत नव्हे. त्याला शांत करायचं सोडून इथं क्रिकेट खेळत बसलाय. सॉरी. सॉरी सांगते की तुला? सॉरी. हे काम धड करता येत नाही. शितले शितले लोक ऐक, शितले लागते ते लागते लोक शितले. इक्या, तुला काय वाटतंय? आजय तिच्या घरच्यांवर इम्प्रेशन मारायला सक्सेसफुल फील कर. मला बी फुल कॉन्फिडन्स आहे. पहिला पहिला प्यार आणि मजनू खातोय मार. मी म्हणलो होत का नाही या बॉलला आजय विकेट असणार म्हणून. राहुल्या हे उत्तर डायरेक्ट हिट विकेटच गेला की? काय शितले,
बघितलं का लव्ह मीटर? बघितलं की माझ्या बॉयफ्रेंड पेक्षा कमी चालू असेल. तुझ्या बॉयफ्रेंडचं किती आलत ग? 95%. अयो एवढं आलत वय? मग माझ एवढं नाही आलं. मग माझ तुझ्यापेक्षा जरा जास्त आलं. 100% आलंय. काय ग काय झालं? जाते मी लेक्चरला. अग थांब की. अग लेक्चर आहे. अग थांब की. 95% बी चांगलं. शीतल काय आहे? मला तुझ्या संग बोलायचं. कोण आहेस तू? माही. अग म्हणजे माझं नाव महेश आहे, पण कॉलेजमध्ये सगळे प्रेमाने मला माही म्हणतात. माही? हा माही. ते काय बी असू दे, काय बोलायचं ते बोल पडतेशी ना. मला बोलतो का आता? लवशिप पाहिजे. काय? हो लवशिप पाहिजे. अय मी एंगेज आहे, कळलं का? सर बाजूला. अग सगळ्या मुली असंच म्हणतात. काहीतरी उगाच खोट बोल नकोस. अत्यंत खोट काय? मला माहिती अख्ख्या कॉलेजमध्ये कोणाची डेअरिंग नाही तुला विचारायची. ते तर अख्ख्या दुनियेला माहिती आहे, म्हणूनच तर मी विचारले त्याला. थांब 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 थांब. माझ्यात बी डेअरिंग आहे की? अन बघ तुला जर वाटत असेल ना तर मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? तुझं ब्रेकअप झालं ना की मला सांग, तोवर मी वाट बघतो तुझी. अय माकड तोंड्या, जर का माझ्या बॉयफ्रेंडला कळलं ना तर बुक ना कळलं तुझा. तुझा बॉयफ्रेंड काय शक्ती माने का? असल पण आपण पण सुपरमॅन आहे, कळलं का? कळ की तो समोर जरी आला ना तरी तुला कळायचं बंद होईल. सगळ्या मुली ना असंच म्हणतात, एंगेज आहे एंगेज आहे म्हणायचं आणि भाव खायचं. अय लई शांतपणा करू नका. सा हे बघ एवढं जर वाटतंय ना तर बोलव तुझ्या बॉयफ्रेंडला, तुझ्या शक्तिमानला. थांब बोलो बोलो मी बसतो इथं. हॅलो. आत्ताच्या आता कॉलेजमध्ये का ग? इथे एक पोरगा आहे मला लवशिप मागतोय. काय? मी त्याला सांगितलं एंगेज आहे म्हणून, तरी बी जाईना झालाय, समोरच उभा आहे. थांबलो मी. ये पटकन. येतोय. बसते का? वाट बघ इथे येऊन. मी आहे मी आहे इथेच. आलं सांग काय झालं? कोण आहे तो? बघ की तिकडं कोण तो मायकअप आहे. आय इकडे ये. कोण? मी वे. वय तूच ये इकडं. बोलणार का तुम्ही? बोल. काय बोलत होतास? काय मग अशी जी काही बडबड होतास ना ते आता ह्याच्या समोर बोलून दाखव. अयो म्हणजे हवे तुझा बॉयफ्रेंड? होय. मला वाटलं तुझा भाऊ आहे. अय लई बोल ना कसा, ह्योच माझा बॉयफ्रेंड. फौजी आहे फौजी. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? काय अगं ह्यो काहीच बोलून आलाय की? एक मिनिट, मला भीती दाखवण्यासाठी याला आणलाय का? आजा बोल.
तिने सांगितलं ना तुला समजून. हा अरे कशाला उगाच मागा लागलाय? मागा लागलोय म्हणजे आवडते मला ती. हे बघ आमच्या दोघांचं चाललंय, तिने सांगितलं ना तुला. होय. अरे मग झालं की कशाला मध्ये येतोयस? एक काम करू, ती आणि मी तू मधन जा, चालतंय का? हे बघ आमचं एकमेकांवर लय प्रेम आहे, कशा लोक त्रास देतोयस? जात आजा, दोन हाणके त्याला खचकटून. मी त्याला सगळं प्रेमानं समजून सांगितलंय आणि भावाला समजलंय बी. हा जा तू. शीतल यो, तुझा शक्तिमान आहे ना गंगाधर आहे गंगाधर. जातो का आता? ए गंगाधर, ए मार खाशीला. शीतले शांत हो, ए हॉर्न वाजवणार. ये इथं परत मग दाखवती काय रो, गप्पा कशाला मारतोय? अगं गप्पा कुठं मारलं? हाणायचं नव्हे त्याला. कशाला आणायचं? उगच भांडणाला कर, प्रेमान सगळं सॉल्व्ह होते ना, तर कशाला भांडायचं? अरे पण तो मला त्रास देतोय. अगं आता नाही देणार, मी सांगितलं त्याला समजून, परत आल तर बघू. अरे तो पोरगा माझ्याकडे लवशिप मागतोय, लवशिप तुला काय वाटत नाही? ते बघशील. अगं त्याला तू आवडतीस म्हणून विचारलं त्यानं. नाही बघ आपलं जर एखाद्यावर प्रेम असेल ते सांगणं म्हणजे काय गुन्हा आहे का? त्यानं त्याच्या भावना सांगितलं तुला. आणि बघ तुझं जे काय उत्तर तू सांगितलंस ना त्याला, झालं मग सगळं सॉल्व्ह, कशा लोकच भांडायचं? ने बघ आपण सगळ्यां सगळं मांडू शकत नाही, एकदा प्रेमानं सांगायचं, नाही ऐकलं तर बघू ना मग. आणि शीतले दरवेळी काय युद्ध करायचं नसतं. वा फौजी वा, जर बॉर्डर वर बी असंच वागलात ना तर युद्धच होणार नाहीत. बर तू जा लेक्चरला, माझं काम आहे ते करून येतो. बाय बाय. भावा. अरे शक्तिमान, मगाशी मी जे तुला सांगितलं ते कळलं ना? हे बघ माझं मी बघतो काय करायचं ते, तू नको सांगू. हे बघ तुला काय करायचं ते कर, शीतला त्रास नाही झाला पाहिजे, कारण तिला त्रास झालेला मला नाही चालला. जा लय शहा नाही निघ. हे बघ भावा मी शेवटच आणि प्रेमानं सांगतोय, परत जर तिच्या नादी लागलास ना तर. तर काय करणार आहेस? हॅलो आई, फौजी आपण फौजी काय करणार आहे ना ते कधीच सांगत नाही. सॉरी आई रक्त शपथ, मी परत शीतलकडे बघणार बी नाही, माझं चुकलं चुकलं. आता प्रेमानं सांगितलं टॅलेंट यो आजय कर, त्या पोराला का मुसकडलाय त्यानं? काय माहित नाही भैया, पण काहीतरी भांडणं बिणणं झाले असतील. या पोराला गाठलं पाहिजे, नक्कीच काहीतरी भानगड आहे. आजचा जर का काटा काढायचा असेल तर या पोराला गाठलाच पाहिजे. आणि अजून समजलं नसेल ना तर सांगू परत. नाही समजलं समजलं जाणीक.